एवरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल केटीस वळवरती. आणि आज आम्ही काय करणार आहोत, काय करणार आहोत? बार्बेक्यू. पण बार्बेक्यू करायच्या आधी आपण जाणार आहोत रिद्धिमा. रिद्धिमा ही माझी फ्रेंड प्रियंका, हिची मुलगी आहे प्रियंका नियानिकेतची. तर रिद्धिमाचं आज एक्झिबिशन आहे, ड्रॉइंग एक्झिबिशन. तर ते आपण बघायला जाणार तिच्या क्लासला. आणि त्यानंतर मग आपण सुरुवात करणार आहोत बार्बेक्यूला. ह्या ड्रॉइंग एक्झिबिशन बघून पटापट जाऊया बार्बेक्यू करायला. दाखव तुझा कुठला आहे, दाखव तिकडे कुठला, दाखव तिकडचा कुठला आहे रिद्धिमाचा, कुठला आहे? अच्छा, हे आहे रिद्धिमाने काढलेला. ओके. आणि कुठलं काढलेलं? हे वाला पण काढलं ना तिने. हे चांगलं केलंय, हे मस्त केलंय रिद्धिमा. रिद्धिमा उद्याच्या व्हिडिओमध्ये झलकणार. कुठे गेली झलक, झलक कुठे गेली? खंती ती ती तर ती ती कुठे गेली? कोणतं केलं तू आज, तिचं नाव वाजत आहे. कुठलं? हे नाही, हे नाही मला माहिती आहे. हे ओळखा पाहू कोणाचं. कुठे गेली, कुठे गेली? अजून कुठलं काढलं रिद्धिमा, दाखवत जा. रिद्धिमा हे कोण आहे, कोणी काढलंय? देवाने काढलंय. पण देव असा काढतो चांगलाय. ग्रीन कलरची कलरिंग स्किल चांगले. तर बार्बेक्यूचं सेटअप ऑलरेडी लागलेलं आहे.
काय टाकलं त्याच्यात? ऐक वासायला लागला. तर इथे यांच्या गार्डन मध्ये आपण आहोत, चव्हाणच्या गार्डन मध्ये. चव्हाण यांच्या गार्डन मध्ये आलेलो आहोत कशासाठी? बार्बेक्यू करण्यासाठी. हे चव्हाणांचं लेकरू. लेकरूचं नाव काय? मीना सांगणार. मीना सांगणार आहे. लेकरू म्हणतो मीना सांगणार. हा, आणि चव्हाण सेटअप करत आहेत. टेबल आणलेला आहे, बॉटल लागणार आहेत. हो का? लेक्सीला दे, तो घेतो का बघ ना आधी. अरे तू तुझ्याच गार्डन मध्ये मास्क लावून का? आता सामान बाहेर आणलंय. तर ह्याच्यासाठी तू काही टिप्स देऊ शकतोस का की कसं लावतात वगैरे? फक्त एकच टिप देईल, प्लीज डू नॉट ट्राय इट ॲट होम. हो का? आणि तू अरे ट्राय इट इन अ गार्डन, डोंट ट्राय इट ॲट युअर होम. हे काय करतात पण? याला म्हणतात आग लावायची प्रोसेस. ते तू चांगलंच करतोस. पण ही आग लावायची प्रोसेस कशी आहे? ह्याच्यात काय टाकलं? कोळसा टाकलाय. कोळसा टाकायचा आणि ड्राय मला वाटते काहीतरी झाडांच्या फांद्या टाकल्या. लवकर पेटण्याकरता कापराची कापराची पिशवी टाकायचे खाली. अच्छा अच्छा, ओके. अच्छा, कापूर कापूर ती कुठे टाकले पण? खाली खाली ती विजली करून राहिली. अच्छा, विजली एक घरातच लावलं पाहिजे होतं, जरा धूर पण झाला असता चांगला. मच्छर पळवायचं. मच्छर पळा. बरोबर बोललास. तर ही गोळी आहेत. गोळ्या ह्या गोळ्या आहेत अॅल्युमिनियम फू इंडिव्हिज्युअल. ते मी इंग्लिश मध्ये बोलले. हे बार्बेक्यू साठी आहेत ह्या अशा गोळ्या. गोळी कुठे घेते? हा, ही बाई बघा, ही बघा, ही दिसते ही गोळी त्याच्यात टाकलेली आहे. आणि अरे आग पेटली, आग पेटली, आग पेटली. आग लावलीस शेवटी तू. एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट माणूस इथे आहे. तुम्हाला आग लावायची असेल तर हिचं नाव नाही सांगितलं. हिला विचारलं तुझं नाव काय तर म्हणते की नाही. मी नाही सांगणार असं बोलते. तू सांग, तू सांग बोलते. मला पण नाही तिचं नाव. तुझं नाव काय? नाव ठेवलं की नाही तुझं काही? काय? अरे देवा, एवढं छान नाव आहे. तर सांग तरी नीट. रिद्धिमा फक्त लांब राहा जराशी. चला, तर हे आग पेटते आहे तोपर्यंत आपण बघूया बार्बेक्यू. तर हे आहे सॉसेजेस. हे आय गेस हर्ब सॉसेजेस काहीतरी आहे. तिथे फुले आहे का हे? हे चिकन तर दिसत नाही आहे. काहीतरी वेगळं वियन का असतं? म्हणजे मीठ. नॉर्मल वियन म्हणजे मीठ झालं ना. हा, ब्रोकेली आहे आणि तंदूरमध्ये गेलेला आहे. चिकन आणि सॉसेजेस. हे चिकन सॉसेजेस आहेत आणि हे चिकन आहेत. तर आपण याला झाकूनच ठेवूया जोपर्यंत हे शिजतंय. आणि बाकी काय काय आलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. ह्याचं काय करणार आहेस आता तू? सगळं टाकणार आहे ते धुणारच की असंच टाकणार आहे? अच्छा, लांब राहा रिद्धी मा, त्याच्यात हे होईल. घरातली मालकीण आलेली आहे. तिच्या हस्ते मच्छी फ्राय होणार आहे. सगळ्यात महागडा प्रकार तिकडेच आहे साईडला. डोका पण टाक मच्छीचा. यस, डोका पण गेलेला आहे मच्छीचा फ्राय करायला. अजून राहिलं काय आता फ्रायचं? कोलबी. कोलबी रोस ना? रोस, सॉरी 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 शक्तिमान. त्याचं घर आहे ना. आपण असं त्याचं घर असं आपण बोललं नाही पाहिजे त्याला. हा, इव इव ही चांगलं असं राऊंड व्ह्यू कसं द्यायचं मला गोल गोल फिरवते. मशरूम ऑलिव्ह ऑइल मध्ये मशरूम टाकलेले आहेत. इथे हॉट डॉग आलेले आहेत. कोरोना व्हायरस पण आला. अच्छा, साफ नाही केलं का? पाऊस आलेला आहे आमच्या पचका. पाऊस आलेला आहे. वरती ढग आलेले आहेत. चव्हाण, हे काय आहे तुमच्या राज्यात?
आजच्या बार्बीक्यूचा बेस्ट आयटम म्हणजे पायनॅपल. इथे बघता का रे सगळ्यांनी लेक्सी, अरे आगा पागल तुमचा टेस्टर दाखवले दाखवा रे कशी तर. अरे तू मगाशी बघायला पाहिजे होतं, हिने तेल टाकलं तर कशी आग आलेली. अरे हे झालंय बघ, याचा तुकडं पडायला लागले, पडू दे ना तुकडं बघ. अरे आतमध्ये जळेल ना, पण ते पलटी कर, ते चारकोलला तंदूर खायला भेटेल आपल्याला, नाही भेटणार तेच तर ना. काढ तो काढ पप्पा. मला मोबाईल दे माझा, ये जाण तिकडे. असं बोललास तू मला लक्ष्या, ये कसरे सोडून खायला बस तिकडे. रिद्धीला बोलावं वाटलं ते बघ, हे अशी म्हणतात हे झालं बरोबर ना. करपूरना डोळा फुटला पाहिजे, फुटला नाही बघ ना, अजून तरी करपूर पण फुटू दे ना. कोणाचं डोळा फोडताय तुम्ही लोक? अरे 10 लोकांनी फिरवू नका हात. प्रॉन्स आणतो आता मी, यालाच प्रॉन्स आलेले आहेत. हो पण ते लावून काय थोडं. अरे लेक्सिया दोन जळू द्या. तुला त्रास होतोय का? नाही ना, मजा येते एकदम. मज्जा रज्जू मध्ये माझी मज्जा येते. मजा येते ना, मग कर. अरे वो किती ढग आले बाबा रे. लेक्सी तुला खायला ठेवलं इथे. हा कोणता प्रकार आहे असं खायचं सुरू रे? झाले चिकन मला वाटतंय झालंय, मोठे पीस ठेव फक्त. मला काही कामच नाही दिलंय. व्हिडिओ काढायचं काम दिलंय तुला. चिकन टेस्ट प्रियंका, हे हे चम्मच चम्मच आहे ते. मला हात बोलतो बोलतात काय बोलतात त्याला. झालं ते पलटले 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 हे वाला पलटले बोलतात ना. आणि तू काय करतोय? तुझा तुझा तुझ्या सांगतोय बघ ना. तो सुरीने काढत नाहीये, हा काढतो तो सुरीने चेक करतोय. पडायचं पडायचं पडायचं. ए अरे आता गार आले, वारा एकदम गार आले आता. तुम्ही विचार केला की जर पडला पाऊस तर काय करणार आणि जायचं घरात? हे काय चुप चुप काय करतो मच्छी काढतो की मच्छीचं नाव काय? दोराद रॉयल रॉयल दोराद रॉयल. आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहोत त्याला? इंग्लिश मध्ये आपण म्हणणार आहोत त्याला दोराडे रॉयल रॉयल. आता रॉयलच येते, दोराडे रॉयल आहे नाव त्याचं. प्रियंका काय त्या इला पाहून बोलो रुद्रा खायला सांग थंडाला माझ्या नाना. मग ये ना तू तरी खा. कसं रे तू टेस्टिंग मध्येच पोट भरत वाटत. काय बोलतोय बोल ना.
लेक्सी तू शबरी सारखं का म्हणलंय सगळं टेस्ट करून यांना खायला देणार आहेस का? तू खा ना मग. मेला व्हिडिओ काढायला ठेवली आहे. बोलले बघ काय बोलला बघ. बघितलं असं बोलतो मला. काहीतरी बोलतो ऐकतो प्रोनाऊन्सेशन व्यवस्थित नाही रे. काय बोलला ते? काहीतरी ऐकू आलं. तू खा ना. काय तू खा ना? काय बोलला? मगाशी का चालू होत ते लव लव गुरु जी म्हणायचा लोकांचा गैरसमज होतो इथे. आता टाकाना तर किती जागा. आता टाकाना पटापट. अननस टाका. अननस मसाला. वा 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 वा. अरे टाक आता इथेच. लोक ना आहेत ना भरपूर. कसं टाकतो? टाक टाक आपलंच आहे. बघितला जो आग लावतो त्याचा हात बघतो. मजा आली. आग लाव एवढ्या वेळ गप होते. आता पायनॅपल येणार आहे. बघा आमचं मॅरिनेशन जास्त काही नाहीये. फक्त ऑलिव्ह ऑइल लावलेलं आहे. फक्त ऑलिव्ह ऑइल लावणार आहेस का? मीठ आणि तिखट लावणार आहे. प्लेट मध्ये मोठे घ्यायला पाहिजे. कसं करणार आहे? खाऊन घे खाऊन घे आधी खाऊन घे. आता ह्याच्यात हे टाक ना. सॉसेजेस टाक ना. एक सॉसेजेस टाक प्रिया. मग तेच टाक फक्त. हा आता मजा येईल. टिश्यू पेपर आणतो. पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही उभे राहूनच हे तंदूर एन्जॉय केलं. तर मित्रांनो हा होता आजचा छोटा व्लॉग. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण काहीतरी खरंच चांगलं घेऊन येईन. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगपर्यंत. माझी वाट बघत राहा. वाहत राहा केटीज वर्ल्ड. आणि हो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. लाईक करा. कमेंट करा. शेअर करायला विसरू नका. आणि बेल नोटिफिकेशन पण प्रेस करायला विसरू नका. बाय बाय.